ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। त्याचा प्रकार झाला होता, त्यामध्ये आधी पहिल्या ठिकाणी दरोडेखोरांनी जाऊन दरोडा टाकला, तिथून निघून पुन्हा काही अंतरावरती असलेल्या दुसऱ्या ठिकाणी दरोडा टाकला, तर आपण त्याचा गुन्हा दाखल करून घेतला होता 516/2021 395-397 यामध्ये मारहाणसुद्धा झालेली होती आणि फिर्यादी आणि साक्षीदार हे जखमीसुद्धा झालेले होते। त्याच्या गुन्ह्याचा शोध घेत असताना दरम्यानच्या काळामध्ये अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 1307 गुन्हा दाखल झाला होता आणि ती 307 फायरिंग जी झाली ती बॉर्डरवरती झालेली होती, वेपनमधून फायर करण्यात आलेलं होतं, फिर्यादी हा जखमी झाला होता आणि नंतर जेव्हा ते जखमीला हॉस्पिटलमध्ये आणलं त्यानंतर जखमी तिथून फरार पण झाला होता। आणि असं का झालं असेल की फिर्यादी हा जखमी आहे, त्याला बुलेट इंजुरी आहे असं असताना आरोपी फरार झाले पण फिर्यादी पण का फरार झाला याचा आपण खूप विचार करत होतो आणि जेव्हा त्यांची पार्श्वभूमी आपण बघितली तेव्हा लक्षात आलं की यांच्यावरती काही वर्षांपूर्वी दरोड्यासारखे घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि मग ह्युमन इंटेलिजन्सवरून आपण खूप माहिती काढली आणि आपल्या मग नजरेत त्यांचा संशय निर्माण झाला की आधीचा जो शिरवळचा गुन्हा आहे तो ह्या लोकांनी केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये जा मुद्देमाल त्यांनी चोरलेला आहे त्या मालाच्या वाटपासाठी भांडणं होऊन नंतर हा कर्नाटक बॉर्डरवरती फायरिंगचा गुन्हा झालेला आहे। आता ह्या 307 तर जखमी पण फरार होता आणि त्याचे आरोपी पण फरार होते आणि तेव्हापासून आपण त्यांचा शोध घेत होतो, आपल्याला नावं निष्पन्न होती परंतु गुन्हा डिटेक्ट झाला असं आपल्याला म्हणता येत नव्हतं कारण जोपर्यंत आरोपी आपल्याला मिळत नाहीत आणि जोपर्यंत त्याचं टेक्निकल अनालिसिस होऊन त्याच पद्धतीने इंट्रोगेशन प्रॉपर होऊन जोपर्यंत आरोपी गुन्हा कबूल करत नाही तोपर्यंत आपल्यालाही खात्रीनं म्हणता येत नाही की ह्याच व्यक्तीनं तो गुन्हा केला आहे। त्यामुळे नावं आपल्याला माहिती होती परंतु अटक ते होत नसल्यामुळे आणि तेव्हापासून ते सतत फरार असल्यामुळे आपला हा शिरवळचा गंभीर 395 डिटेक्ट होऊ शकला नव्हता। आत्ता जेव्हा आपल्याकडे बोरामणीचा ऑफेन्स झाला आणि मी त्याही वेळेला प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की त्याही वेळेला आपल्या हातात काहीच क्लू नव्हता आणि मग कोण हे करू शकतं याच्यावरती 3-4 गँग्सच्या मागे आपण लागलेलो होतो, तर त्यापैकी ही पण एक गँग होती की ज्याच्यासाठी आपण लोकेट करत होतो की अक्कलकोटमध्ये हा ऑफेन्स ह्या लोकांनी केला आहे तर कदाचित हा बोरामणीचा ऑफेन्स पण ह्यांनी केला असेल का। दरम्यानच्या काळामध्ये आपल्या टीमला नाही परंतु परभणीच्या टीमला यातला एक आरोपी मिळाला, तो आरोपी मिळाला आपल्या टीमनं तिथंही जाऊन इंट्रोगेशन करण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी गुन्हा कबूल तिथे झाला नाही, त्यांनी परभणीतले ऑफेन्सेस त्याने कबूल केले आणि तिथे त्यांनी रिकव्हरी पण दिली। परंतु आपल्याला आपल्या ह्युमन इंटेलिजन्स आणि अनालिसिसवरून खूप खात्री होती की हेच व्यक्तींनी शिरवळचा ऑफेन्स केलेला असणार आहे कारण त्याला नंतर पुन्हा तो 307 बॅकग्राऊंडसुद्धा भेटलेला होता आणि मग आपण त्यांना इथे ट्रान्सफर करून आणला। इथे ट्रान्सफर करून आणल्यानंतरसुद्धा संबंधित आरोपी हा काही केल्या गुन्हा कबूल करायला तयार नव्हता, अशा वेळेला आपल्या टीमने खूप चांगले त्यांचे इंट्रोगेशन स्किल्स वापरले आणि त्या व्यक्तीकडून फायनली तो गुन्हा कबूल झाला आणि फक्त गुन्हाच कबूल नाही झाला तर त्यांनी ते त्या गुन्ह्यामधली रिकव्हरी पण दिली आणि फक्त 395-397 नव्हे त्याच्यासोबत इतर 6 गुन्हेसुद्धा आपले डिटेक्ट झाले की जे HBTचे आहेत, ज्यामध्ये उरलेल्या म्हणजे हा 395 सोडून 5 गुन्हे अक्कलकोटमधलेच आहेत आणि 6वा गुन्हा जो आहे तो मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सौंदाने या ठिकाणी झालेला आहे। अक्कलकोटमधले जे गुन्हे आहेत ते जसं मी आत्ता सांगितलं, शिरवळमधला दरोडा आहे, हन्नूरमधली घरफोडी आहे, चप्पळगावमधली घरफोडी आहे, अजून दुसरी हन्नूरमधली घरफोडी आहे, पानमंगळूरमधली एक घरफोडी आहे, तडवळमधली एक घरफोडी आहे आणि मोहोळमधली सौंदाने या ठिकाणची घरफोडी आहे। आता हे जे सर्व 7 ऑफेन्सेस आहेत या ऑफेन्सेसमध्ये मिळून एकूण 518.5 ग्रॅम म्हणजे 51.85 तोळे सोनं आणि जवळपास 250 ग्रॅम 25 तोळे चांदी इतका मुद्देमाल या लोकांनी दरोडा आणि घरफोडीच्या स्वरूपामध्ये लुटून नेलेला होता। त्यापैकी आपल्याला खूप चांगली रिकव्हरी मिळाली आहे, 391 ग्रॅम सोनं आपल्याला रिकव्हर झालं आहे म्हणजे 51 तोळ्यापैकी 39 तोळे सोनं आपल्याला रिकव्हर झालेलं आहे।
म्हणजे जवळपास 19,87,000 रुपयांचं सोनं गेलं होतं, त्यापैकी 12,58,000 रुपयांचं सोनं आत्तापर्यंत आपल्याला मिळालेलं आहे. आता हे एकच आरोपी आपल्याला आत्तापर्यंत मिळालेला आहे, त्याच्याकडून आपल्याला बाकीच्या 4 लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि एका व्यक्तीचं नाव अद्यापपर्यंत निष्पन्न झालेलं नाही. तो हे जे बाकीचे साथीदार आहेत त्यांना अटक करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या वाटेला जे संपत्ती सोनं गेलेलं आहे ते त्यांच्याकडून रिकवर होऊन आपल्याला याच्यात बऱ्यापैकी रिकव्हरी मिळेल. आपल्या प्रयत्नांना यश आलं तर कदाचित 100% रिकव्हरीसुद्धा या 7 ऑफेन्सेसमधली आपल्याला मिळू शकते. ह्या सर्व आरोपींचं बॅकग्राऊंड क्रिमिनल स्वरूपाचं आहे, यांचे पास्टमध्ये ऑफेन्सेस आहेत. यांच्यापैकी अटक आरोपी जो आहे आता एक आपण ताब्यात घेतलेला, त्याच्यावरती पूर्वी मंद्रूपमध्ये सुद्धा एक गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामध्ये तो वॉन्टेड होता. आता हे सर्व 7 गुन्हे झाले की तिथून त्याला मंद्रूपला सुद्धा हँडओव्हर केलं जाईल. कामतीमध्ये सुद्धा तो पाहिजे आहे, पूर्णा पोलीस स्टेशनला सुद्धा तो पाहिजे आहे, अक्कलकोट दक्षिणमध्ये तो सध्या अटक आहे, पूर्णा पोलीस स्टेशनला पूर्वीच्या 302 तो अटक आहे, पालम पोलीस स्टेशन परभणी या ठिकाणी 392 रॉबरीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तो पूर्वी अटक आहे. तर हे जे आता आपल्याला नावं निष्पन्न झालेली आहेत त्यांच्यापैकी 4 जण हे सांगली जिल्ह्यातले आहेत, जतमधले. आणि हे हा जो आरोपी आपण पकडलेला आहे तसा तो पानमंगळूर या ठिकाणी राहणारा आहे, त्याच्या अनेक नातेवाईक परभणी भागामध्ये आहेत त्यामुळे तो इतर ठिकाणी असायलम घेत असतो. ह्या सर्व गुन्ह्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि स्किलफुली तपास केलेला आहे. त्याच्यामध्ये SDPO अक्कलकोट राजेंद्र सिंग गौर, त्याच पद्धतीने PILCB सुहास जगताप, PI अक्कलकोट उत्तर जितेंद्र कोळी आणि यांच्यासोबत टीम आहे API रवींद्र मांजरे, ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख. त्याच पद्धतीने अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे प्रवीण वाळके, हेमंत चिंचोळकर, चिदानंद उपाध्ये, बिरण्णा वाघमोडे, सीताराम राऊत, अनिस शेख, या सर्व लोकांनी याच्यावरती खूप काम केलं आहे. त्यामध्ये पण API रवींद्र मांजरे यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करेल, कारण त्यांची टीम आणि त्यांनी हा गुन्हा सुरुवातीला ते आपण अटक केल्यावर सुद्धा पुढचे 2-3 दिवस त्यांनी गुन्हाच कबूल केलेला नाही आहे. सो त्याला खूप पेशन्स लागले, त्याच्यासाठी खूप मनात खात्री असणं आवश्यक होतं की 3 दिवसापासून आपण कंटिन्यू इंट्रोगेशन करतो आहे आणि ती व्यक्ती डिनाय करत आहे. अशा वेळेला कधीकधी म्हणजे टीमचं सुद्धा असा समज होऊ शकतो की कदाचित आपण चुकीचा माणूस उचलला आहे का, परंतु त्याची पार्श्वभूमीचा अभ्यास इतका जास्त केलेला होता, त्याचं टेक्निकल ॲनालिसिस, ह्युमन इंटेलिजन्स, की त्यामुळे ह्या टीमला खात्री होती की हा 2-3 दिवस नाही म्हणत आहे पण ह्यानंच केलेलं आहे. आणि म्हणून PI जगताप आणि रवी आणि त्यांच्या पूर्ण टीमने त्याच्यामध्ये खूप प्रयत्न केलेले आहेत आणि फायनली अत्यंत स्किलफुल इंट्रोगेशनच्या माध्यमातून आरोपीला 1 नाही 7 गुन्हे कबूल करायला लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप उत्तम रिकव्हरीसुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे संपूर्ण टीमचं मी खूप मनापासून अभिनंदन करते आणि बाकीचेसुद्धा आरोपी लवकरात लवकर त्यांनी अटक करावेत, त्याचंसुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी इंट्रोगेशन करून अजून गुन्हे आपल्याला डिटेक्ट होण्याची शक्यता वाटते ते करावेत, यासाठी पण त्यांना खूप शुभेच्छा देते.